नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात सगळे? अभ्यास करता ना, करायलाच पाहिजे मित्रांनो. परीक्षेमध्ये हे जे गणित विचारलेलं आहे या गणिताचा आपण आढावा घेणार आहे. हे गणित परीक्षेत बघितल्या बघितल्या आपल्याला भीती वाटायला लागते, हे कमी वेळात आपल्याला सुटणार नाही असं वाटायला लागतं. पण मित्रांनो, हे गणित फक्त 5 सेकंदात सुटू शकतं. फक्त 5, घड्याळ लावून फक्त 5 सेकंदात सुटू शकतं. आणि ते कसं सोडवायचं ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर चला या भागाची सुरुवात करूया. मित्रांनो, हे गणित आपण फक्त 5 सेकंदात कसं सोडवायचं ते आपण पाहणार आहे. पण त्यासाठी आपल्याला काही बेसिक गोष्टी माहित पाहिजेत. बेसिक गोष्टी म्हणजे काय? तर पहिल्यांदा आपल्याला घातांकाचे नियम माहित पाहिजेत. घातांकाचे नियम माहित पाहिजेत. घातांकाचे नियम जर तुम्हाला माहित असतील तर हे गणित तुम्ही फक्त 5 सेकंदात सोडवू शकताय. हे नियम जर तुम्हाला माहित नसतील तर तुम्ही हे नियम या व्हिडिओमध्ये पाहू शकताय. या व्हिडिओमध्ये याचे नियम दिलेत, हे सविस्तर तुम्ही पहा. म्हणजे हे जर बघितलं व्यवस्थित तर तुमच्या हा भाग चांगला लक्षात येईल. आणि आता फक्त हे शॉर्टकट मध्ये नियम सांगतो. आता फक्त शॉर्टकट मध्ये नियम सांगतो, सविस्तर तुम्ही त्यामध्ये बघू शकताय. काय शॉर्टकट नियम आहे ते, नियम काय आहे? तर मित्रांनो, पाया समान असेल आणि गुणाकाराची क्रिया असेल, पाया समान असेल आणि गुणाकाराची क्रिया असेल तर घातांकांची बेरीज होते. पाया समान आणि गुणाकाराची क्रिया असेल तर घातांकांची बेरीज होते. आणि पाया समान असेल आणि भागाकाराची क्रिया असेल तर घातांकांची वजाबाकी होते. पाया समान असेल, भागाकाराची क्रिया असेल तर घातांकांची वजाबाकी होते. आणि जर घाताचा परत घात असेल, घाताचा परत घात असेल तर त्यांचा गुणाकार होतो. घाताचा परत घात असेल तर त्यांचा गुणाकार होतो. आणि जर कोणत्याही संख्येचा घात शून्य असेल, घात शून्य असेल तर त्याची किंमत 1 असते. तर घात शून्य असेल तर त्याची किंमत 1 असते. हे एवढं जर तुम्हाला माहित असेल तर हे गणित तुम्ही फक्त 5 सेकंदात सोडवू शकताय. हे आपण फक्त 5 सेकंदात कसं सोडवायचं मी तुम्हाला सांगणार आहे. पण त्यापूर्वी आपण हे सविस्तर गणित काय आहे ते आधी समजून घेऊया. आणि शेवटी तुम्हाला मी फक्त 5 सेकंदात सोडवून देतो, 5 सेकंदात सोडवून देतो. चला तर पहिला आधी बेसिक समजून घेऊया. आता मी म्हटल्याप्रमाणे इथं पाया तर समान नाही. पाया समान नाही, मग सोडवायचं कसं? मित्रांनो, पहिल्यांदा पाया समान करून घ्यायचा. आणि पाया कसा समान करायचा? बऱ्यापैकी परीक्षेमध्ये जी गणित विचारली जातात त्या बऱ्यापैकी सगळ्या गणितातला पाया समान होणाराच असतो. पाया समान होत असतो, फक्त आपल्याला कुठं समान होतोय तेवढं कळायला गरजेचं आहे. चला तर पाया कुठं समान होतोय ते बघूया. हा 2 चा वर्ग आहे, हा 2 चा घन आहे आणि हा 2 चा 5वा घात आहे. म्हणजे काय 5वा घात? म्हणजे काय बघा, 2 बेदुनी 4, 4 दुनी 8, 8 दुनी 16, 16 दुनी 32, 32 आलं, 32 बेदुनी 4, 4 दुनी 8, 8 दुनी 16, 16 दुनी 32. 32 हे कितवा घात आहे? 1, 2, 3, 4, 5 हा 32 हा 2 चा 5वा घात आहे. बे दुनी चार म्हणजे हा 2 चा कितवा घात आहे? 2रा घात आहे. आणि बे दुनी चार, 4 दुनी 8 म्हणजे हे 3, हे कितवा घात आहे? 3रा घात आहे. हे आपल्याला फक्त माहित असणं गरजेचं आहे. हे जर माहित असेल तर हे गणित कसं करायचं ते सांगतो. पाया समान झाला, पाया समान, 2 चा कितवा? 32 म्हणजे 2 चा कितवा घात? 5वा घात. 32 म्हणजे 2 चा 5वा घात आणि त्याचा कितवा घात आहे? 2/5वा घात आहे. 2/5वा घात, बरोबर. आता हे 2चा कितवा घात आहे? 2चा वर्ग आहे आणि त्याचा परत वजा 1/2वा घात आहे, बरोबर. त्याचा परत वजा 1/2वा घात आहे. इथं काय आहे? 2चा घन आहे, 8 हा 2चा घन आहे आणि 1/3 हा परत घाताचा घात आहे, बरोबर. छेदात, छेदात काय आहे? 2चा वजा 2रा घात, 2चा वजा 2रा घात हे आहे, बरोबर. 2चा वजा 2रा घात भागिले, इथं भागा करायचं चिन्ह आहे, भागिले 64 हा 32 हा 2चा कितवा घात आहे? 5वा घात आहे. 32 हा 5वा घात आहे म्हणजे 64 हा कितवा घात असणार? 6वा घात असणार. 32 दुनी 64 पुढचं लगेच 64 हा 6वा घात, 2चा 6वा घात, 2चा 6वा घात परत त्याचा
वजा एक छेद तीसरा घात, वजा एक छेद तीसरा घात। बरोबर, एवढी जर मांडणी झाली सुटलं मित्रांनो, काय अवघड आता? आता सुटलं, कसं सुटलं, कसं सोडवायचं ते सांगतो। पाया समान आहे, दोन दोन दोन, इथं पण दोन दोन, सगळ्यांचा पाया आता समान झालाय। इथं पाया समान गुणाकाराची क्रिया आहे, घातांकांची बेरीज होणार। बरोबर, आता घाताचा घात असेल तर त्या दोघांचा काय होतो? गुणाकार होतो। या दोघांचा काय होतो? गुणाकार होतो। पाचचा आणि दोनशे पाचचा गुणाकार करूया। मग चला पाच आणि दोनशे पाचचा गुणाकार करू, काय होईल? पाचला पाच निघून जाईल, पाचला पाच निघून जाईल, राहील काय? दोन। म्हणजे हा आहे दोन, फक्त इथं काय राहील? या दोघांच्या मध्ये फक्त दोन राहील, म्हणजे दोनचा वर्ग, हे दोनचा वर्ग इथं फक्त राहील। बरोबर, आता हे गुणाकार, हे इथं गुणाकार। आता दोन आणि एक छेद दोन ह्याचा काय होणार? परत गुणाकार होणार। दोन आणि एक छेद दोन ह्यांचा काय होणार? गुणाकार होणार। या दोनला दोन जाणार, राहणार काय? फक्त हे वजा एक आहे तेवढंच राहणार, वजा एक छेद दोन आहे ना, वजा एक छेद दोन म्हणजे वजा एक फक्त राहणार, दोनचा वजा एक वाघा, दोनचा वजा एक वाघा। मग चला पुढं, हित तीन आणि वजा एक छेद तीन, तीन आणि एक छेद तीन ह्यांचा काय होणार? गुणाकार होणार। या तीनला हे तीन जाईल, राहील काय? एक, दोनचा एक वाघा राहील। बरोबर, आता छेदात, छेदात काय परिस्थिती आहे? ह्या सहाचा आणि वजा एक छेद तीन चा गुणाकार होणार। सहा आणि वजा एक छेद तीन ह्यांचा गुणाकार होणार, तीन दोन्ही सहा, बे दोन गुणले वजा एक काय होणार? वजा दोन। ह्याची किंमत काय होणार? वजा दोन येणार मित्रांनो। म्हणजे हा दोनचा वजा दोन हाच पहिला, भागिले ह्या दोनची कुठला घात आला? परत वजा दोन वाज घात आला, म्हणजे दोनचा परत वजा दोन वाज घात आला। इथपर्यंत कळलं? इथपर्यंत कळलं मित्रांनो तुमचं उत्तर आलेलं आहे। कसं आलं? नुसतं घालवा, आता काय राहिलं? घातांक गुणाकार आहे, गुणाकार असेल तर घातांकांची काय होते? बेरीज होते। मग दोन अधिक वजा एक, दोन अधिक वजा एक अधिक एक, यांची काय करणार? आपण बेरीज करणार। यांची जर बेरीज करायची असेल, वजा एक ला अधिक एक निघून जाईल, राहील काय? फक्त दोन राहील, फक्त दोन राहील, म्हणजे दोनचा वर्ग, एवढंच याच उत्तर, दोनचा वर्ग। छेदात काय आहे? छेदात वजा दोन आणि वजा दोन यांची काय होणार? वजा बाकी होणार। दोनात दोन गेलं, वजा दोन म्हणणं वजा दोन गेलं, काय राहील मित्रांनो? शून्य राहील। मग दोनचा शून्य वजा। मित्रांनो कुठल्याही संख्येचा घात जर शून्य असेल तर त्याची किंमत एक असते, त्यामुळे ह्याची किंमत आहे एक आणि हा आहे दोनचा वर्ग। दोनचा वर्ग इकडे घेतो, हे दोनचा शून्यवा घात आहे, म्हणजे ह्याची किंमत आहे एक आणि हा दोनचा वर्ग म्हणजे काय? चार, चार, उत्तर चार छेद एक म्हणजेच काय मित्रांनो? चार, उत्तरच आपलं चार। आता हे चार उत्तर हे स्टेप बाय स्टेप केलो, हे स्टेप बाय स्टेप केलो, म्हणून मित्रांनो आपल्याला एवढा वेळ लागला। आपल्याला स्टेप जर करायची नसतील, कमी वेळेत करायचं असेल, शॉर्टकट मध्ये करायचं असेल तर काय करायचं ते आता मी तुम्हाला सांगतो। फक्त पाच सेकंदात सुटू शकतं, कसं सोडवायचं ते सांगतो। हा दोनचा पाचवा घात आहे हे आपल्याला बघितल्या बघितल्या लक्षात आलं पाहिजे। दोनचा पाचवा घात आहे, पाचवा घात जर असेल तर त्या पाचला हे पाच निघून जाईल, पाचला पाच निघून जाईल, इथं घालवलो बघा, ह्या पाचला हे पाच घालवलो, तो कसं घालवलो? इथं घालवलं, पाचला पाच गेलं। इथं दोनचा वर्ग आहे, बरोबर, ह्यो दोनचा वर्ग आहे, चार हे दोनचा वर्ग आहे, वर्ग आहे, वर्गाला वर्ग निघून जाईल, म्हणजे दोनला दोन निघून जाईल, कसं गेलं? इथं दोनला इथं दोन आहे, हे बघ इथं दोनला हे दोन घालवलं, बरोबर, म्हणजे राहील काय? वजा एक वाघात राहील। बरोबर, आणि इथं दोनचा घन आहे, घनाला घन निघून जाईल, म्हणजे काय राहील? एक राहील। इथं घनाला घन निघून गेला, एक राहिला। हे जर आपल्याला माहित असेल तर हे फास्ट सुटू शकतं। कसं? हे बघा, हे पाचला, ह्या पाचला हे पाच घालवा, ह्या दोनला हे दोन गेलं, ह्या तीनला हे घन गेलं, बरोबर, घन घन गेलं, राहिलं काय? दोन। ह्या वजा एकला हे एक गेलं, दोनचा वर्ग मित्रांनो इथं राहिला, दोनचा वर्ग फक्त इथं राहिला।
फक्त बघूनच केलो मी, काय केलो नाही, काय केलो नाही, असं स्टेप बाय स्टेप मांडलो काय नाही, मांडायचं नाही, नुसतं असं करायचं. दोनचा वर्ग इथं राहिला बरोबर. आता इथं बघा, इथं काय होईल, दोनचा हा सहावा घात आहे, तीन सहाला भागलं काय होईल, दोन येईल, वजा दोन, वजा दोन आणि वजा दोन गेलं, वजा दोन ला वजा दोन केलं, राहिलं काय, शून्य राहिलं. मित्रांनो दोनचा शून्य भागा म्हणजेच हा एक आहे, हा दोनचा वर्ग म्हणजे चार आहे, चार छेद एक म्हणजेच काय मित्रांनो, उत्तर आपलं चार, उत्तर चार. काय अवघड आहे का मित्रांनो, काय केलो काय, काही नाही, या स्टेप बी मांडत बसलो नाही, मांडायचं पण नाही, फक्त बघितल्या बघितल्या असं तुम्ही सोडवू शकताय. फक्त त्यासाठी तुम्हाला सराव पाहिजे, बेसिक गोष्टी माहीत पाहिजेत, आणि बेसिक पक्क असेल तर तुम्ही हे फक्त बघितल्या बघितल्या सोडवू शकताय. काय अवघड आहे का. आणि मित्रांनो घातांकाचे बेसिक नियम तुम्हाला जर माहीत नसतील तर या व्हिडिओमध्ये आपण घातांकाचे बेसिक व्हिडिओ दिलेले आहेत, बेसिक गोष्टी सांगितलेल्या आहेत, त्या आधी समजून घ्या म्हणजे हे तुम्हाला फास्ट सुटेल. ओके, हा भाग आपल्याला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद.